तर 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याचा अंदाज असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विधानसभेसाठी आपली तयारी असायला हवी असं देखील अजित पवार यांनी म्हटलं. विधानसभेच्या निवडणुका ह्या जी आचारसंहिता लागेल 2-1 महिन्यात आणि ऑक्टोबर एंड पर्यंत अंदाज आहे, हा शेवटी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. पुन्हा अजित पवारांनी कशी काय बातमी दिली अशा पद्धतीनं नवीन काही प्रश्न कृपया कोणी उपस्थित करू नये. अंदाज आहे किंवा ऑक्टोबर एंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुकाचं मतदान होईल किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेवटी आयोगाला जे योग्य वाटेल ते आयोग करेल. आपली तयारी असली पाहिजे.